नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी देवीदास. नवीन व्हिडिओ मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आज जो विषय खास शेतकरी बांधवांसाठी हा विषय आपण घेऊन आलेलो आहे आणि अतिशय हा शेतकरी बांधवांना महत्वाचा विषय आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. शेतकरी मित्रांनो, हिवाळी कोबी, हिवाळ्यामध्ये कोबीचं लागवड जर केली तर अधिक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळेच आजच्या व्हिडिओच्या मार्फतीनं आपल्याला कोबीविषयी अधिक माहिती, त्याची लागवड आणि त्या लागवड केल्यानंतर किती शेतकऱ्याला फायदा होऊ शकतो याबद्दल इत्यंभूत माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमानं बघणार आहोत. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे ही जी फुलगोबी आहे, हिवाळ्यामध्ये कोबीची जी लागवड आहे ही खरंच जर केली तर शेतकरी अधिक तो फायदेशीर राहू शकतो. तो असं की हिवाळ्यामध्ये पाण्याचा जो प्रमाण आहे तो कमी लागतो, कारण अति थंडीचा प्रमाण असल्यामुळे पाणीसुद्धा कमी वागवावं लागतो. त्याला पाण्याचा प्रमाण जो आहे तो कमी द्यावा लागतो, त्यामुळे पाण्याची कुठेतरी बचत होतो आणि तो जो लागणारा जो खर्च आहे तो सुद्धा थोडाफार कमी होत असतो. त्यानंतर हिवाळ्यामध्ये अति थंडी प्रमाण असल्यामुळे कोबीच्या ज्या फुलावर जे काही कीटाणू किंवा कीटकनाशक जे काही अळ्या आहेत त्याचा सुद्धा प्रादुर्भाव होत नाही, हे एक विशेष आहे. त्यामुळे औषधीपासून सुद्धा होणारा जो खर्च आहे शेतकऱ्यांसाठी तो सुद्धा शेतकरी बांधवांना कमी प्रमाणात लागत असतो. त्यानंतर कोबी जशी तुमची जानेवारी ते फरवरीच्या दरम्यान जर मार्केटला उपलब्ध झाली तर मार्केटमध्ये त्याचा जो भाव आहे हा अति मिळत असतो, कारण त्या पिरियडमध्ये लग्नसराईचा जो पिरियड आहे हा सुरू होतो आणि अतिशय त्या कोबीला मागणी असते, त्यामुळे रेट पण चांगला मार्केटमध्ये येत असतो. त्यामुळे जर शेतकरी खरंच हिवाळी कोबीकडे जर लक्ष दिली, ज्यांच्याकडे पाण्याचा साधन आहे, विहीर आहे, विहिरीला काही इंजिन असेल किंवा बोर असेल किंवा नदीला जर मोटार असेल, तर यापासून जर कोबीची लागवड केली तर हिवाळ्यामध्ये जी लागवड जी आपण करणार आहोत एकतर पाण्याची बचत होणार आहे, दुसरी आहे जे कीटाणूपासून जो होणारा प्रादुर्भाव आहे किंवा अड्यांपासून होणार आहे तो औषधीचा सुद्धा एक खर्च म्हणजे कमी होणार आहे. आणि जेव्हा ती कोबी मार्केटला उपलब्ध होईल जानेवारी फरवरीच्या दरम्यान तेव्हा मात्र त्याला जो रेट आहे तो अधिक प्रमाणात मिळेल. म्हणजे शेतकरी वर्ग आहे हा कोणत्या नाही कोणत्या मार्गाने फायदा कसा होईल आणि शेतीमधून घेतलेला उत्पादन आहे त्याची कुठेतरी आर्थिक भर कशी पडेल याचाच एक विचार करत असतो. त्यामुळे ह्या व्हिडिओच्या मार्फतीने तुम्हाला जो मी सांगितलेला आहे की हिवाळ्यामधली जी कोबीची लागवड जर केली तर शेतकऱ्यांना अधिकाधिक त्याचा फायदा 4-5 मार्गाने होऊ शकतो आणि हाच फायदा घेण्याचा प्रत्येक शेतकरी बांधवांनी प्रयत्न केला तर निश्चित त्याला आर्थिक मदत झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे हा एक व्हिडिओ, छोटासा एक व्हिडिओ तुम्हाला मी आज तुम्हाला एक मॅसेज म्हणून मी घेऊन आलेलो होतो. खरंच माझे शेतकरी जे बांधव आहेत या व्हिडिओचं नक्कीच स्वागत करतील. लाईक करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.